पिंपरी चिंचवडमध्ये सर्व विरोधी पक्षाने एकत्र गाजर आंदोलन केलंय. मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफ करण्याची तिसऱ्यांदा केलेली घोषणा ही हवेतच विरल्याने त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी हे आंदोलन केलंय. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका, नवगर विकास प्राधिकरण, MIDC आणि म्हाडा क्षेत्रातील वर्षानुवर्ष भेजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफ, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ह्या सर्व प्रश्नांकडे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी सर्व पक्षीय आणि सामाजिक संस्थेच्या वतीने हातात गाजर घेऊन मानवी साखळीद्वारे महापालिका मुख्यालयास घेराव घालून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील नागरिक सहभागी झाले होते. नाही, याच्यामध्ये सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आज आपण ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये जे आश्वासनं दिली होती ती आश्वासनं आपण पूर्तता करू शकले नाहीत हे यांचं अपयश आहे. आज सगळे पक्ष म्हणजे शिवसेना देखील आमच्याबरोबर आहे. शिवसेना असेल, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेकापा असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, हे सगळे पक्ष आणि विविध संस्था ज्या संघटना आहेत की त्या वेगवेगळ्या कामं म्हणजे सामाजिक कामं करतात या सगळ्या संस्था आमच्याबरोबर या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत.